नमस्कार मंडळी, दिनेश नीती मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। हा माझा तिसरा व्हिडिओ बनवत आहे मी। आजचा व्हिडिओ माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आता मी तुम्हाला एक वनस्पती दाखवत आहे, त्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव बाकोपा मॉनिएरी असं आहे। हा व्हिडिओ खास करून मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुशिक्षित लोकांना आवाहन करण्यासाठी बनवत आहे। ह्या व्हिडिओचं महत्त्व कृपया सर्वांनी लक्षात घेतलं तर बरं होईल, कारण हा आपल्या भवितव्याशी संबंधित असा विषय आहे। मित्रांनो, ही जी वनस्पती तुम्हाला दिसत आहे, ही तुम्ही तुमच्या जवळपास सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठे शेतामध्ये म्हणा, रस्त्याच्या बाजूला म्हणा, अगदी गटाराच्या बाजूलासुद्धा उगवलेली तुम्हाला दिसते। आणि आम्ही ती पायाखाली तुडवून चालत असतो, शेतात कामं करतेवेळी लोक हे उपटून टाकतात, चिखलामध्ये गाडतात। पण मी ज्यावेळी एकदा अकोला येते पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये गेलो होतो, तर तिथे औषधी वनस्पतींचं एक प्रदर्शन आहे कायमस्वरूपी, आणि तिथे त्या वनस्पतींची माहिती दिलेली असते। तर तिथे कुंडीमध्ये ही वनस्पती लावलेली होती आणि ती पाहिल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की अरे, ही वनस्पती इथे कशी काय। मला वाटलेलं तोपर्यंत की हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातलंच एक असं तृण संदर्भातली वनस्पती आहे। जवळ जाऊन बघतो तर तिथे लेबल लावलेलं होतं जलब्राह्मी म्हणून, आणि त्याच्या बाजूलाच दुसरी वनस्पती होती ज्याच्यावर लिहिलेलं होतं मंडूक ब्राह्मी, म्हणजे ज्याला आपण ब्राह्मी समजतो, जे हेअर टॉनिक म्हणून किंवा बुद्धीचं टॉनिक म्हणून जे समजतो, केसांच्या तेलामध्ये असतं किंवा बुद्धीवर्तक टॉनिकमध्ये असतं, ती ब्राह्मी समजतो, त्याला मंडूक ब्राह्मी लिहिलेलं होतं। आणि त्याच्यापेक्षा अधिक जास्त शक्तिशाली औषधी गुणधर्म असणारी ब्राह्मी म्हणजे जलब्राह्मी ती तिथे बाजलं होती। याला काही ठिकाणी म्हणजे हिमालयाच्या भागामध्ये नुसतं ब्रह्मी असंसुद्धा म्हणतात। ब्रह्मी अशासाठीच म्हणतात की ब्रह्मस्थान म्हणजे आपल्या मेंदूचं स्थान। तर मेंदूच्या स्थानाशी संदर्भातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, नसा असतील किंवा आपले केससुद्धा असतील, त्या सगळ्यांना सक्षम करण्याचं काम ही वनस्पती करते। थोडक्यात आपल्याला ब्रह्म जाणून घेण्यासाठी ही वनस्पती मदत करते, म्हणजे बुद्धीचा आपला पूर्ण विकास झाला तरच आपल्याला ब्रह्मज्ञान होणार आहे, म्हणून याला ब्रह्मी असं नाव होतं। तर तिथे ही वनस्पती पाहिल्यानंतर मला अक्षरशः धक्का बसला, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही वनस्पती जिकडे तिकडे उगवलेली असते, पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच उगवते। आणि लोक ह्या वनस्पतीला, पूर्वीची लोक म्हणजे एक धरून चला 30-40 वर्षापूर्वी, ह्याला घोळू किंवा होळूची भाजी म्हणायचे आणि याची भाजी करून खायचे सुद्धा। परंतु पुढे पुढे त्याचं महत्त्व कोणालाच माहिती नसल्यामुळे ते आपल्याला आता खायला मिळत नाही। गावामधील लोक कदाचित आतून खात असतील। आता तुम्ही या व्यवस्थित क्लोजअप बघा, याची पानं अतिशय छोटी आहेत, 1 सेंटीमीटर ते 1.5 सेंटीमीटर एवढ्या आकाराची पानं आहेत, आणि हे पूर्ण असं जांभळ्या रंगाची ही वनस्पती आहे। याचं पान तुम्हाला मी एक चिरडून दाखवतो, हे जर पान असं चिरडलं तर थोडासा बुळबुळीतपणा असतो। तर ह्याची आपण भाजी तर करू शकतोच, परंतु मी जे तुम्हाला नाव दाखवलं बाकोपा मॉनिएरी, ह्या नावाने तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघा, याची अजून काही रेसिपी किंवा अधिक तुम्हाला अनमोल माहिती मिळू शकेल। तर मंडळी, ही वनस्पती ओळखा। दुर्दैवाची गोष्ट कशी आहे की आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील सर्वाधिक साक्षर म्हणजे 100% साक्षर झालेला जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे, आणि आपण तथाकथित सुशिक्षित लोक आज कामाधंद्यानिमित्त जे मुंबईला जातो, पुण्याला जातो, आपण स्वतःला खूप सुधारलेले समजतो, परंतु आपल्या कोकणामध्ये हा जो काही खजिना आहे निसर्गाने आपल्याला दिलेला, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही। हेच तर लॉर्ड मॅकॅलेच्या शिक्षण प्रणालीचं मोठं देणं आहे आपल्याला, की आपण आपली संस्कृती, आपली नाळ सगळं काही विसरत चाललेलं आहोत आणि अज्ञानापोटी आपण दुसऱ्याच कुठल्या तरी दिशेला आज धावत आहोत। तर आपल्याला पुन्हा एकदा मागे वळून पाहायचं आहे आणि याच्यातून बोध घ्यायचा आहे की ह्याच वनस्पतीची औषधं बनून ज्यावेळी आपल्याला शंखपुष्पी म्हणून किंवा ब्राह्मी आवला केशतेल म्हणून येतात, त्याही 500-500 1000-1000 रुपयाला आपण विकत घेतो,
परंतु इकडे मात्र हे सगळं उकरून टाकतो. तर गरज आहे ती गावातील लोकांनी जागृत होऊन अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या वनस्पती शोधून काढायच्या आणि त्याची जोपासना करून लागवड करून जर त्याचा आपण आपल्या नित्य जीवनामध्ये उपयोग केला तर खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचं आरोग्यच नव्हे तर सर्व स्थिती सुधारू शकेल. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य होतं जे मला आज व्यवस्थित आठवत नाही, परंतु स्वामी विवेकानंद तरी मला त्यावेळी त्यांचे प्रकर्षाने आठवण आली. त्यांनी एका ठिकाणी त्यांना कोणीतरी विचारलं होतं की भारतात ज्या अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या संदर्भात तुम्ही काही न करता परदेशात कशाला काय करायला येत आहे. तर त्यावेळी त्यांनी म्हणाले होते ते की देअर इज नो फूड क्रिसिस, देअर इज नो एनर्जी क्रिसिस. म्हणजे भारतामध्ये खाण्याची किंवा ऊर्जेची कमतरता नाही आहे, तर तिथे फक्त ज्ञानाची कमतरता आहे. लोकांना म्हणजे इग्नोरन्स असा त्यांनी शब्द वापरला, इग्नोरन्स इज द ओनली प्रॉब्लेम. तर त्याची मला प्रकर्षाने जाणीव झाली की आपल्याला किती अज्ञान आहे आपल्या मूलभूत गोष्टींबद्दल. आणि एक प्रकारे मला माझी लाज वाटली की आपल्याला हे काहीतरी जाणून घेतलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. वेळेअभावी आपल्याला शक्य होत नसलं तरी अशा पद्धतीने एक बाबा छोटा व्हिडिओ करून तरी आपण पाठवू आणि त्यातून लोकांना प्रेरणा मिळेल किंवा कोणीतरी काहीतरी करतील ह्या मोठ्या आशेने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मंडळी, तुम्ही शोध घ्या तुमच्या जवळच असणाऱ्या ह्या वनस्पतीचा आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्या. आणि या संदर्भामध्ये काही शंका असेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करून बघू शकता. आपल्याकडे जे आपण एक फुलझाड सदृश्य वनस्पती असते ज्याला आपण ऑफिस टाईम म्हणतो तशाच पद्धतीचं दिसणारं हे झाड आहे, त्याच्यामुळे कोणी कन्फ्यूज होण्याची गरज नाही. ह्याची फुलं थोडीशी छोटी असतात किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये फुलांची साईज थोडी कमी जास्त असू शकते. म्हणजे उदाहरणार्थ गंगेच्या किनारे किंवा आपल्याकडे एकदम छोटी फुलं असतात. तर तुम्ही शेतात जाऊन व्यवस्थित ते तपासून बघू शकता. याची भाजी करता येते, याचं सूप करता येतं. भाजी म्हणजे काय, जशी कुठलीही पालेभाजी करतो त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं, थोडीशी मिरची आणि मीठ एवढं घातलं तरी सुंदर भाजी होते. खेडेगावातल्या महिलांना, जुन्या वयस्कर महिलांना याच्या अनेक प्रकारे चांगल्या भाज्या करायचं ज्ञान आहे. किंवा तुपामध्ये याची पानं अशी भाजून आपण ती नुसती पानं पण खाऊ शकतो. तर व्हिडिओ खूप मोठा होऊ नये यासाठी आता इथे थांबवतो. कृपया सर्वांनी हा व्हिडिओ पहा आणि याच्यावर कमेंट करा, ही नम्र विनंती. धन्यवाद मंडळी.